दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठवाड्याला गिफ्ट मिळालंय. 19 TMC अतिरिक्त पाणी वापरायला मान्यता मिळाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातून मराठवाड्याला पाणी मिळणार आहे. आता 19.29 TMC पाणी वापर मंजूर झालाय आणि याचा अर्थ पूर्वीचे 60 TMC आणि आत्ताचे 61.29 TMC म्हणजे 121.29 TMC पाण्याचा वापर हा मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात महावितरणनं वीज चोरांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आणि त्यामध्ये 5.64 कोटी वीज चोऱ्यांचा पर्दाफाश झालाय. महावितरणच्या कारवाईमध्ये एका दिवसामध्ये 1.5 कोटींचा अनधिकृत वीज वापर उघड झालाय. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये 1,418 ठिकाणी धाडी टाकून महावितरणनं 1.28 कोटी रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश केलाय. दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ झाला. नाशिकच्या उमराणा बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्या दिवशी 5,151 रुपये क्विंटल भाव मिळाला. रणजित तेवरे यांना हा दर मिळाला पण मुहूर्त म्हणून व्यापाऱ्यांनी एकाच वाहनाला जास्त भाव दिलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या मिरची उत्पादक शेतकरी समस्यांचा सामना करतात. अतिपावसामुळे आधी मिरचीचं नुकसान झालं आणि आता दर मिळत नसल्यानं या शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. अतिवृष्टीमुळे चारा उत्पादकांना फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला चारा, मक्याचा चारा पावसानं खराब झालाय. त्यामुळे 70 रुपयाला मिळणारा हा चारा 100 रुपयाला घ्यावा लागतोय. काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्वाची बैठक आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि 23 नेत्यांच्या समूहाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी कार्यकारिणी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. या बैठकीमध्ये 5 राज्यांच्या निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलन, महागाई या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा शक्य आहे आणि 11:00 ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसऱ्यालाच भाजप आणि केंद्र सरकारच्या नावानं शिमगा करून टाकला अशी टोलेबाजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवसेना भाजप किंवा भाजप राष्ट्रवादी युती होण्याचा प्रश्नच नाही असंही त्यांनी कोल्हापुरात बोलताना स्पष्ट केलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही तरी कुठे होता असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. प्रबोधनमधील प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशनाला मनसे अध्यक्ष आणि प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरे यांना निमंत्रित करा अशी मागणी आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 16 ऑक्टोबरला ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे, म्हणजेच आज प्रकाशन होतंय. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले त्यांचे नातू राज ठाकरे यांना या कार्यक्रमाला राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करून एक चांगला संदेश शासनाला देता येऊ शकतो असं शेलार यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अंदमानातल्या सेल्युलर जेलला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं त्या खोलीमध्ये सावरकरांच्या स्मृतींना शहा यांनी अभिवादन केलं. सेल्युलर जेलची पाहणी केली आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींनाही अमित शहा यांनी अभिवादन केलं. पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथल्या दसरा मेळाव्यामध्ये भाषण केल्यानंतर काही वेळातच धनंजय मुंडे माध्यमांसमोर आले. ज्या अतिवृष्टी भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना लवकरात लवकर मदत मिळेल आणि ही जबाबदारी सरकारनं घेतली आहे असं स्पष्ट केलं. 500 लोकसंख्येच्या गावात संविधान भवन बांधणार असंही त्यांनी सांगितलं. भगवान बाबांच्या नावानं मी राजकारण करत नाही असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, मुंबई असा रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मासिक रेल्वे पास अभावी त्रास सहन करावा लागतोय आणि या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक पास का दिले जात नाहीत अशी विचारणा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. तसंच याबाबत 25 ऑक्टोबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये रिक्षा चालकांकडून नियम पाळले जात नाहीत, अधिक प्रवाशांची वाहतूक करून अधिक पैसे उकळून प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार घडल्याची माहिती आरटीओतल्या सूत्रांनी दिली आहे. 256 तक्रारींच्या आधारे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत काम करणाऱ्या महिला बीट मार्शल्सना इलेक्ट्रिकल स्कूटी देण्यात येणार आहे आणि त्यानुसार वाकड पोलीस स्थानकामध्ये आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या स्कूटीचं वाटप करत त्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि सर्वच ठिकाणी ई बाईक देण्याचा प्रयत्न राहील असं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांना सर्वसामान्यांची पसंती मिळत नाहीये. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2018 सोडतीतल्या 3937 घरांपैकी 913 घरं ही विजेत्यांनी परत केली आहेत आणि 1045 घरांना अर्जच न आल्यानं घरं अजूनही रिक्त आहेत. महानगरपालिकेच्या सुसज्ज नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज सकाळी 11 होतोय आणि यासाठी नगरपालिकेच्या नफा फंडातून सुमारे 9 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याला एकनाथ शिंदे, नाना पटोले, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. भिवंडीमध्ये काल रात्री 11 कशेळी टोलनाका परिसरात फर्निचर गोदामाला आग लागली. या आगीमध्ये 30 ते 40 गाळे जळाले. कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे इथल्या अग्निशमन दलांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण आणलंय. आग पहाटे 5 संपूर्णपणे विझवण्यात आली आणि या आगीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालं. राज्यात गेल्या 24 2149 नवे कोरोना रुग्ण सापडलेत. 1898 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत तर राज्यामध्ये 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या महाराष्ट्रात 29,000 अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वर्षानुवर्ष सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहोचता येत नव्हतं, पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट लाभ येत्या काही महिन्यामध्ये सुमारे 45,000 हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार आहे. दुर्गम भागातील गावांना तिथल्याच नैसर्गिक धबधब्याच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. नुकतंच या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. पुण्यामधल्या भोर वेल्हा तालुक्यातल्या दुर्गम भागातील गावांना ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनवलं जाईल आणि पुणे जिल्हा परिषद, ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स यांच्या सहकार्यातून मिशन ऊर्जा प्रकल्प उभा राहतोय. चंद्रपूरसह देशातल्या 41 आयुध निर्माणीचं कंपनीमध्ये रुपांतर झालंय. देशाला संरक्षण क्षेत्रात साहित्य सुविधा पुरवणाऱ्या या आयुध निर्माणीमध्ये आता 7 कंपन्यांमध्ये विभाजित करण्यात आलेल्या आहेत आणि या आयुध निर्माणीत एका स्वतंत्र बोर्ड अंतर्गत काम करत होत्या. देशाची संरक्षण गरज आणि संरक्षण साहित्याची निर्यात भक्कम करण्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. चंद्रपूरची चांदा आयुध निर्माणी आता म्युनिशन इंडिया लिमिटेड या कंपनी अंतर्गत काम करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीज चोऱ्यांचा पर्दाफाश झालाय. एका दिवसामध्ये 1.28 कोटींचा अनधिकृत वीज वापर उघड झालाय आणि महावितरणकडून वीज चोरीविरुद्ध धडाक्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेमध्ये पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये 1,418 ठिकाणी 1,28,00,000 रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचा महावितरणकडून नुकताच पर्दाफाश करण्यात आलाय. लातूरच्या 104 जुन्या ऐतिहासिक गंजगोलाईच्या गोल इमारतीचं नूतनीकरण महापालिकेने केलं आणि त्याचं लोकार्पण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. 16 विविध रस्ते असलेली ही गंजगोलाई दिल्लीच्या कॅनॉट प्लेस नंतरचं देशातलं एकमेव गोल मार्केट असल्याचंही सांगितलं जातं. 1946 तत्कालीन निजाम सरकारच्या फय्याजुद्दीन नावाच्या अभियंत्यानं ही रचना केली होती.
नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारामध्ये दरवर्षीप्रमाणे नगर कीर्तन मिरवणूक आणि पारंपरिक हल्लाबोल काढण्यात आला. देशभरातून आलेले हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले. गुरु गोविंद सिंगजींनी 300 वर्षांपूर्वी परंपरा सुरू केली होती. गुरु महाराजांचं निशाण साहिब मिरवणुकीमध्ये काढण्यात आलं. घोडस्वारी गतकबाजीचं प्रदर्शन करण्यात आलं आणि त्यानंतर महावीर चौकामध्ये प्रतिकात्मक हल्लाबोल करण्यात आला. रायगडच्या पालीजवळ राबगाव इथं अंबा नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी संध्याकाळी देवी विसर्जनादरम्यान ही घटना घडली. शिवेंद्र चौहान आणि विवेक लहाने अशी मृतांची नावं आहेत. संध्याकाळी विसर्जनावेळी दगडावरून पाय घसरून दोघे नदीत पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह पालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले. बनावट चलनातल्या नोटा व्यवहारामध्ये आणून फसवणूक करणाऱ्या टोळीला युनिट 10 गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मालाड मालवणी परिसरामध्ये 4 व्यक्ती बनावट नोटा छापत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी छापे टाकून 2000 रुपयांच्या एकूण 2,28,000 रुपयांच्या 114 नोटा जप्त केलेल्या आहेत. नाशिक शहरात गरबा खेळण्यावर बंदी असताना देखील एका खासगी हॉस्पिटलच्या शेजारी गरबा सुरू असल्याचा प्रकार समोर आला. डीजेचा वापर करून रंगीत लाईटच्या प्रकाशामध्ये गरबा खेळला जात होता. मुंबई नाका पोलिसांनी धाड टाकून हा गरबा बंद पाडला. नाशिक शहरातल्या अनेक प्रतिष्ठित मंडळी या गरब्यामध्ये सहभागी झाले होते. पोलीस आयुक्तांचे आदेश झुगारून अनेक ठिकाणी गरबा दांडिया खेळला जात असल्यानं पोलिसांचा काही वचक उरला आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे